जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आणि मंडळी, आपण एजंट ब्रोकर नाही आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कमिशन द्यायची गरज नाही आहे. संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आम्ही आज सादर करणार आहे. फक्त एकच काम करायचा, व्हिडिओ संपूर्ण बघायचं. जे तुम्हाला प्लॉट दिसत आहे तेच प्लॉट हवेपासून 1 किलोमीटर बाजूला आहे आणि तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा भेटणार आहे. पण हे जो रस्ता जो आहे आणि हे जे प्लॉट आहे, तर पुणे रेल्वे स्टेशनपासून किती किलोमीटर अंतर आहे, तर सगळं काही आपण आज डिटेल तुमच्यासमोर सादर करणार आहे. फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची. ही जी प्रॉपर्टी आहे, फक्त 5,30,000 रुपये प्रति गुंठ्याची प्रॉपर्टी आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा भेटणार आहे. अधिक माहितीसाठी पुढचा व्हिडिओ येणारा संपूर्ण बघायचं. आणि मंडळी, अजून एक प्रश्न आहे की तुम्ही आमचे हे व्हिडिओ कुठून कुठल्या राज्यातून बघतात आणि देशातून कुठून बघतात, परदेशातून बघत असाल तर तो पण कमेंट तुम्ही खाली बॉक्समध्ये करू शकतात. आणि बघायला गेलं नगर रोड सणसवाडीच्या अगदी शेजारी शिक्रापूर कासारी फाट्याच्या बिलकुल बाजूला आहे हे प्लॉट आणि 1 किलोमीटर हायवेपासून हे प्लॉट उपलब्ध आहे विकण्यासाठी. फक्त आपल्याला 50% म्हणजे 2,80,000 खरेदी खर्च सकट डाऊन पेमेंट आपल्याला करायला लागणार आहे. आणि बघायला गेलं खूपच अगदी कमी रेटमध्ये 1,000 स्क्वेअर फीटचे प्लॉट आहे. खरेदी खत 7-12, संमतीपत्र, महत्त्वाचं म्हणजे ताबासुद्धा आपल्याला भेटणार आहे. फक्त मंडळी बघा, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही इथं करू शकतात. पण इन्व्हेस्टमेंटपेक्षा भारी, तुम्ही इंडिपेंडेंट रो हाऊस बंगला इथंच तुम्ही घडवू शकतात, म्हणजे बनवू शकतात. कारण की हा MIDCच्या परिसरामध्ये आहे आणि सुलभ हप्त्यामध्ये तुमच्यासाठी एकदमच चिल्लर भावामध्ये जागा भेटू राहिलेली आहे. म्हणजे फक्त 2,80,000 डाऊन पेमेंट. बाकीचे पेमेंट कसे करायचे, काय करायचे, ह्यासाठी फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघ. पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या रिअल इस्टेटच्या व्हिडिओमध्ये. आणि रिअल इस्टेटचा चॅनल आहे, माझे नाव कासिम शेख आहे. हा जो चॅनल जो आहे खरं रिअल इस्टेटचा आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगणार आहे की मी एजंट ब्रोकर नाही आहे. नाही, तुमच्याकडून काय 1 रुपयासुद्धा तुम्हाला कमिशन द्यायची गरज आहे. मंडळी, आपल्या या चॅनलवरती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत खूप साऱ्या प्रॉपर्ट्या पोहोचतात. पण आपण काय त्या प्रॉपर्ट्याचे व्हिडिओ नीट पाहत नाही. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला एखादी प्रॉपर्टी आली पुण्यामध्ये आणि आपल्या चॅनलवर अपलोड झाली तर त्याचं टायटल बघून आपण कॉल करतो. आणि कदाचित एक एक वेळेस असं होतं की 5-5 महिन्या किंवा 1-1 वर्षाच्या कालावधीच्या प्रॉपर्ट्या सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात इथं. आणि आपण म्हणतो की एवढं कमी रेटमध्ये, तर बघा त्याला एक उपाय आहे. बघा, बाजूला जो लाल बटन आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला दाबवा. कारण की जसं मी तुमच्यासाठी अपलोड करणार आहे व्हिडिओ, तसा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटणार आहे. ओके मंडळी, अजून एक प्रश्न आहे की तुम्हाला कुठला पुण्यातून वेगवेगळे जे रस्ते आहे, जसं मुंबई पुणे आहे, पुणे सोलापूर आहे, पुणे नगर रोड आहे, किंवा पुणे सातारा रोड आहे, वेगवेगळे, किंवा चाकण रस्ता असू द्या नाशिकचा, तर तुम्हाला कुठला मार्ग आवडतो, का आवडतो, खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि मंडळी, तुम्ही आम्हाला कुठल्या लोकेशनवरून, म्हणजे पुण्यातून बघतात किंवा महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे भारतातून किंवा परदेशातून बघत असाल तर तो पण लोकेशन तुम्ही सांगू शकतात. बरं वाटतं, चांगलं वाटतं. मंडळी, आज 2 रूट आहे आपल्याकडं बघायला गेलं. एक तर नगर रोड आहे, एक तर पुणे सोलापूर रोड आहे. आणि इथं जे आहे प्लॉट आहे, स्टार्टिंगला तुम्ही प्लॉट बघितलात बरोबर ना, आणि तो प्लॉट कुठला होता त्याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहे. आणि इतके कमी डाऊन पेमेंट आहे आणि सुलभ हप्ता जो आहे की एवढा कमी आहे की आपल्याला बजेटमध्ये असणार आहे. आणि 1 वर्षामध्ये त्याचे भाव चांगलेच वाढणार आहे. तुम्ही सोना खरेदी केलं बरोबर ना, तर त्याचे भाव वाढणार का, विचार करा.
मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एक वर्षानंतर काय होणार आहे. पण मी तुम्हाला आज सांगू शकतो की ह्या जागेचे भाव 100% एका वर्षामध्ये वाढणार आहे. कारण की पुणे नगर रोडला जो आहे वागोली पासून पार सणसवाडीपर्यंत हजारो कंपन्या आहे. कुठले? MIDC कंपन्या आहे, बरोबर ना. आणि याच MIDC कंपन्यामध्ये लाखो वर्कर काम करतात आणि त्यांना राहण्यासाठी जागा, जागा म्हणजे हीच जागा. आणि त्या जागेवरती एक 1 BHK किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस बनवून आपण रेंटवर देऊ शकतात. आणि जो इन्व्हेस्टमेंट केला होता जागेवरती तर तो एकदमच चांगला स्वरूपाचा आपण घेऊ शकतात. मंडळी आज बघायला गेलं आपण प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि का करायला पाहिजे ह्याचं कारण खूप महत्वाचं आहे. मंडळी बघायला गेलं लोक घाबरतात प्लॉटिंगच्या ह्याच्यामध्ये. अहो सगळे चोर भामटे नसतात मंडळी बघायला गेलं. आहे तुम्ही जे बघतात ना एकदम फेमस, तुम्ही बघा माझा व्हिडिओ बघून समजून घ्या की तुम्ही सणसवाडीच्या इकडं शिक्रापूर कासारी फाट्याचा प्लॉट बघायला आले, बरोबर ना. आणि नेमकं तुम्हाला भरपूर असे जाहिरातीचे बोर्ड दिसले का नाही सांगा? दिसले. आणि आपण नंबर पण घेतलं त्यांचे आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की बघा अशी अशी प्रॉपर्टी आमच्याकडे आहे 3,99,000 आहे किंवा 2,00,000 पण आहे. पण मंडळी तुम्ही विचार करा त्यांनी तुम्हाला संपूर्ण डिटेल दिली का नाही दिली. बघा माझा हा आजचा हा जो शिक्रापूर कासारी प्लॉटच्या इकडचा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला संपूर्ण एक एक तंतोतंतोची माहिती इथं देणार आहे. बघा तुम्ही तिकडे जाणार त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्या प्लॉटची डिटेल घेणार. मग नंतर बोलणार तो माणूस की मी पॉवर ऑफ अटर्नीवर देणार. तर पॉवर ऑफ अटर्नीवर सौदा होऊ शकतो का सांगा? तो माणूस कुठपर्यंत खरं असणार आहे? कवा त्याची नियत बदली झाली तर? कवा त्यांनी प्लॅन चेंज केलं तर? कवा तो म्हटला की आज मला हे तुम्हाला म्हटलं होतं 2,00,000 स्टॅम्प पेपरवर लिहिलं 2,00,000 आता 1 वर्षानंतर त्याचे रेट ट्रिपल झालेले नाही, तुम्हाला एवढं पैसा द्यायला लागणार तर आपण कुठून आणणार? अहो त्याच्यावर एकच मार्ग आहे. आत्ता तुम्ही विचार करतात ना घ्यायचं तर तुम्ही पॉवर ऑफ अटर्नीवर नाही डायरेक्टली खरेदी खत 7-12 संमतीपत्र का घ्यावं की 11 लोकांमध्ये ही जागा डिस्ट्रीब्यूट झालेली असती. कोण 1 गुंठा घेतो, कोण 2 गुंठा, कोण 5 गुंठे, कोण 9 गुंठे घेतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला संमती पत्र लागतो. कारण की पुढच्या वेळेस आपल्याला घर बांधवायचं किंवा जागा विकायची असेल किंवा जागा आपल्याला, बरोबर ना, भरपूर अशा गोष्टी असतात त्यासाठी संमती पत्र आपल्याला भेटणं घेणं गरजेचं आहे. आणि 7-12 आहे खरेदी खत आहे हे कॉमन नावं आहे 7-12 खरेदी खत आणि 8 उतारा आहे. आणि एक इम्पॉर्टेंट प्रश्न जो आहे की ताबा पण महत्वाचा आहे. कारण की बघा जागा तुम्ही खरेदी केली त्याचा लोन चालू आहे पण समोरचा माणूस तुम्हाला ताबा देत नाही तर ह्याचा प्रॉब्लेम कुठं होतो की जेव्हा आपल्याला नेमकं तिकडचं संपूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला इकडून निघायचंच आहे कारण की रेटचा ओझं वाढलेला आहे आणि आपल्याला बांधकाम करून तिकडं घर बांधवायचं. लोनला काहीतरी 6 महिने किंवा 1 वर्ष राहिलेलं आहे फिटायला, बरोबर ना. त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपली जागेवरती जावं आणि आपण नेमकं तिकडं कंस्ट्रक्शन चालू करण्याचा प्लॅन करतो आणि त्या डेव्हलपरचा माणूस येतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही कंस्ट्रक्शन करू शकत नाही, तुम्हाला ताबा भेटलेला नाही, संपूर्ण पैसे फेडा. तर त्यावेळेस तोंडात मारल्यासारखं होऊन जातो राव. कारण की त्यावेळेस आपण लक्ष नाही दिलं त्याच्या गोड गोड गोष्टीला, आपण बळी पडलं. पण मंडळी आमच्या इथं नाही, आमच्या इथं कासारी फाट्याचे इथं आले तर 5,30,000 1,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. हायवेपासून अगदी 1 किलोमीटर बाजूला आहे एकदम आणि तिथंच तुम्ही बंगलो प्लॉट बांधू शकतात. आता ऐका तुम्ही काय करू शकतात, मेन इम्पॉर्टंट हा नंबर दिलेला आहे 9028750499, बरोबर ना. या नंबरवरती तुम्ही संपर्क करा, आम्हाला अपॉइंटमेंट बुक करा आणि जागेचा व्हिडिओ जो तुम्ही बघितलास, बरोबर ना, अजून बघायचा असेल का तर खाली डिस्कशन बॉक्समध्ये अजून माहितीचे व्हिडिओ दिलेले आहे ते पण व्हिडिओ बघू शकतात तुम्ही. पण ही 5,30,000 जागा कशी काय खरेदी करावी तर तुम्ही आले तर टोकन द्यायचं तुम्हाला. तुम्ही जागा बघितली, प्लॉटचा लेआउट बघितला, तुम्हाला कुठल्या क्रमांकचा प्लॉट आवडला, 1 नंबर आवडला, 10 नंबरचा प्लॉट आवडला, जो कोणता प्लॉट तुम्हाला आवडला तर त्याचा तुम्ही टोकन देऊ शकता. आम्ही तुम्हाला रसीद देणार. आणि टोकन का द्यावं की जे मी सांगतो तुम्हाला पुढं डाऊन पेमेंट किती असणार.
सध्याला आपण 10,000 रुपयांनी सुरुवात करू. 10,000 रुपये जर तुम्ही टोकन दिलं तर आपण 7-12 लाईनीमध्ये असणार आहे. बरं, डाऊन पेमेंट जे असणार आहे बघा, हे 5,30,000 जागेला 2,80,000 डाऊन पेमेंट आहे. आणि एवढे 2,80,000 आता नाही द्यायचे तुम्हाला, तुम्हाला जे द्यायचे 10,000 द्यायचे, आणि ज्या दिवशी तुम्हाला रजिस्ट्रेशनला बोलवलं त्या दिवशी 20,000 तुम्हाला द्यायचे, म्हणजे 30,000 रुपये टोटल द्यायला लागणार आहे. आणि जशी तुमची सिग्नेचर झाली तर तसे तुम्हाला 2,50,000 तुम्हाला द्यायला लागणार आहे. आता तुम्ही कॅश द्या किंवा चेक द्या काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही आरामशीर ते देऊ शकतात. झाले का नाही 2,80,000? बरोबर ना. आणि हा जागेचा रेट जो आहे किती आहे, 5,30,000 आहे. 3,00,000 जे असणार आहे ते तुम्हाला सुलभ हप्त्याच्या रूपामध्ये असणार आहे, ती परतफेड तुम्ही करू शकतात. आणि त्याला पण तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की 0% व्याज असणार आहे. ओके, झालं. तुम्ही काय करू शकतात या जागेवरती येण्यासाठी, कासारी फाटा तुम्ही लिहू शकतात, 1 किलोमीटर बाजूला जागा, आणि 5,30,000 रुपये हा मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात. हा माझा नंबर आहे 9028750499. चला, तुमच्याकडे एवढं डाऊन पेमेंट नाही आहे, कमीच आहे, म्हणजे फक्त 1,30,000 आहे, तर दुसरी जागा आहे तुमच्यासाठी त्याच्याच बाजूला आहे. पण मंडळी, इन्व्हेस्टमेंटसाठी ही जागा खूप उत्तम आहे, कारण की हा जो परिसर आहे, हा जो लोकेशन आहे, हा जो एरिया आहे, सगळा MIDC एरिया आहे. विचार करू नका आणि घाबरू नका, टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. आपल्या इकडं आलं ना, तुम्हाला सगळी एक एक माहिती जी आहे आपण जबाबदारीने सांगतो. आता हे 1,30,000 रुपये डाऊन पेमेंट आहे, बाकीचे जे असणार आहे, ओके, बाकीचे जे असणार आहे आपल्याला लोन असणार आहे, आणि किती टोटल 4,30,000 आहे. तुम्ही 50% पण भरू शकता, 2,30,000 पण भरू शकता, जास्त ओझं नको लोनचं, तर हे 2,30,000 पण भरू शकता. पण या ही जागा तुम्हाला कासारी फाट्याची इथली 3 किलोमीटर तुम्हाला मेसेज करायला लागणार व्हॉट्सअपला, कासारी फाट्याची 3 किलोमीटरची जागा आम्हाला पाहायला यायची आहे. 10,000 रुपये टोकन द्यायचे, तुम्ही 10,000 रुपये टोकन दिलं तर ही जागा बुक होणार आहे. बरोबर ना. त्यानंतर 7-12 असणार आहे, त्यावेळेस तुम्ही येऊ शकतात. ही जागा खरेदी खत, संमतीपत्र, सर्च रिपोर्ट, 8 उतारा, ताबा, हे सगळं आम्ही प्रत्येक प्लॉटमध्ये ताबा देतो, प्रत्येक प्लॉटमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन करून देतो. मंडळी, ही पण जागा खूप फायद्याची आहे, ही नगर रोडची. आपण अजून एक व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये पुणे सोलापूर रोडच्या प्लॉटबद्दल आपण चर्चा करू. तिथं एने प्लॉटसुद्धा आहे पुणे सोलापूर रोडला. ओके, आज तुम्हाला माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख, आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. रिअल इस्टेटचे चॅनल आहे, पण एजंट ब्रोकर नाही आहे मंडळी. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.